दीपावली हा लख प्रकाश देणाऱ्या, अंधार दूर करणाऱ्या आणि माणसाच्या आयुष्यात ज्ञान सुख समृद्धी रूपी प्रज्वलित होणाऱ्या दिव्यांचा सण। या सणासुदीच्या काळात वीज बिल भरायचं बाकी राहिलं म्हणून एमएसईबीनं कोणाच्या घरात अंधार करू नये, थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा ऐन दिवाळीत खंडित करू नये या मागणीसाठी धोंगडे नगर कला आणि क्रीडा मित्र मंडळाच्या वतीनं अतुल धोंगडे आणि सहकाऱ्यांनी नाशिक रोड परिसरातील विद्युत भवनातील मुख्य अभियंत्यांना प्रतिकात्मक वीज मीटर भेट देऊन अनोख्या पद्धतीनं निवेदन सादर केलंय। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रास नव्हे तर संपूर्ण देश टाळेबंदीला सामोरा गेला, त्यात अनेकांचे रोजगार हिरावले गेले, याचा परिणाम संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडला। आजही ना कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णपणे आटोक्यात आलेला आहे, ना लोकांची आर्थिक परिस्थिती पूर्ववत झाली आहे। सरकारनं वीज बिल माफीसंदर्भात अजूनही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे अशा ताईन दिवाळीत वीज वितरण कंपनीनं कठोर कारवाई न करता वीज ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी यावेळी अतुल धोंगडे यांनी केली आहे। आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नाशिक रोड या ठिकाणी आज निवेदन आम्ही देण्यासाठी आलो होतो। ज्या प्रकारे विद्युत मंडळाच्या वतीने एमएसईबीच्या वतीने जे मीटर काढून घेण्याचे काम, वीज कनेक्शन कट करण्याचे काम चालू आहे, तर आम्ही अशी विनंती केली आज मंडळाला की आता येणारा सण जो दिवाळी आहे, दिवाळी होईपर्यंत तरी आपण तुमचं वीज म्हणजे ग्राहकांचं वीज खंडन करणं आपण थांबवावं, जेणेकरून सगळ्या गोरगरीब नागरिकांची जे आहे गरीब दिवाळी ही आनंदात जाऊ द्या, एवढीच आमची विनंती आहे। आणि अशा प्रकार तुम्ही केल्यास आम्हाला आंदोलनाची वेळ आपण आणू नये अशी आमची नम्र विनंती। आपल्या हातून दिवाळीच्या सणात कोणाचा वीज पुरवठा खंडित होऊ नये हे ध्यानात राहावं म्हणून वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना यावेळी प्रतिकात्मक वीज मीटर भेट देण्यात आले। यावेळी धोंगडे मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल धोंगडे, बाळासाहेब चव्हाण, अनिल व्यवहारे, मोहन धोंगडे, बबलू शहारकर, विकी पाटील, गणेश गवळी, बाळा बिराडे, शंभू धोंगडे, गौरव बागुल, शुभम नवले, यश राऊत, हितेश कारडा, हर्षद जोशी, विशाल चव्हाण, आदित्य धोंगडे आदींसह धोंगडे मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं याच प्रकरणात संदर्भात कार्यालयात अशाच मागणीसाठी आपलं निवेदन सादर केलं होतं। थकीत वीज बिल भरण्यासाठी सरकारनं ग्राहकांना सुलभ हप्त्यात भरणा करण्याची मुभा दिली आहे खरी, परंतु एमएसईबीचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कामगारांमुळे अनास्थेमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सध्या पाहायला मिळते। शिवाय कालच या कार्यालयात सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे आणि माजी आमदार योगेश घोलप यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मागणीसाठी टाळं ठोकलं होतं आणि आज या मंडळानं आपल्या मागण्यांसाठी वीज मीटर भेट देऊन अनोख्या पद्धतीनं निवेदन सादर केलंय। तसं तर न साठवता येणाऱ्या आणि खासगीकरणाच्या गर्तेत तोट्यात राहिलेल्या वीज वितरण कंपनीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून सरकारनं यावर त्वरित काहीतरी ठोस उपाययोजना करणं आता अत्यावश्यक होऊन बसलंय। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक।